ईबीएम कॅप्चर महाराष्ट्रामध्ये कोबी फुलकोबी घेणारे शेतकरी डायमंड बॅक मॉथ जो म्हणजे चौकोनी पतंग आपण म्हणतो ना थोडासा चौकोनी रंगाचा मागे त्याला शेप असतो डायमंड सारखा प्लुटेला झायलोस्टेला अशी ही स्पेसीज आहे चौकोनी ठिपक्याचा पतंग असतो आणि हा रात्री काम करतो पत्ता कोबी आणि फुलकोबीतला पूर्णपणे जाळी करून टाकण्याचं काम या अळीचं असतं आणि याला 100% आपण कंट्रोल करू शकतो 30 ते 60 दिवस या अळीचा जीवनक्रम आहे डायमंड बॅक मॉथ प्लुटेला झायलोस्टेला जे लोक कोबी आणि फ्लावर घेतात त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा पत्ता कोबी फ्लावर लावल्यानंतर लगेच पत्ता कोबी 75-80 दिवसांमध्ये तयार होते फ्लावर साधारणतः 90 ते 110 दिवस घेते पत्ता कोबी ज्या दिवशी तुम्ही लागवड केली 5व्या 6व्या दिवशी तुमच्या शेतामध्ये डीबीएम कॅप्चरचे सापळे आणि लूर लावून टाकायचे याच्यासाठी प्रॉडक्ट आहे मक्षिकारी डीबीएम कॅप्चर वापरायचा सापळा याला फनेल ट्रॅप आहे एकरी सापळ्यांची संख्या 15 पाहिजे कामगंध बदलण्याचा कालावधी 60 आता तुम्ही लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी फनेल ट्रॅप डेल्टा ट्रॅप असं का फनेल ट्रॅप म्हणजे जिथे मोठे पतंग असतात ना हे ह्या याला डेल्टा ट्रॅपला चिटकत नाही पूर्ण चिटकले तरी ते वळवळ करून निघून जातात पण फनेल ट्रॅपमध्ये एकदा ते मध्ये गेले की मग ते बाहेर निघायला त्यांना चान्स नाही म्हणून कुठे फनेल ट्रॅप वापरायचा कुठे डेल्टा ट्रॅप वापरायचा कुठे ग्लास ट्रॅप वापरायचा हे समजून घेणं फार आवश्यक आहे तर मक्षिकारी डीबीएम कॅप्चर पत्ता कोबी आणि फुलकोबीसाठी डायमंड बॅक मॉथ जो चौकोनी ठिपक्यांचा पतंग असतो त्याच्यासाठी हे मेन प्रॉडक्ट